भारतीय नौसेनेकडून हिस्टोरिया 2017 हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. रत्नागिरीतल्या देवरुखमधल्या पीएस बने इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये नौसेनेचा इतिहास पाहायला मोठी गर्दी होतीये. नौसेनेचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी नौदलाची सामुद्रिक इतिहास संस्था प्रयत्नशील आहे. नौसेनेच्या सागरी इतिहासाची साक्ष देणारं देशातलं हे पहिलं हिस्टोरिया प्रदर्शन देवरुखमधल्या पीएस बने इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. असं प्रदर्शन नौसेनेचा कॅम्प ज्या ठिकाणी असतं त्याच ठिकाणी भरवलं जात होतं. मात्र पहिल्यांदाच नौसेनेनं हा सगळा इतिहास सर्वांसाठी खुला केलाय. युद्धात वापरण्यात आलेल्या एअरगन, छोटे बॉम्ब टाकणारे मिसाईल्स या प्रदर्शनात ठेवण्यात आले. कुकरी जहाज दुर्घटनाग्रस्त झालं त्या जहाजाच्या आठवणी देखील या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. आपल्या भारताच्या स्वतंत्र भारताच्या नौसेनेच्या इतिहासामध्ये हे खूप मोठं उदाहरण आहे. हे खूप पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये कॅप्टनने स्वतःच्या शिपबरोबरती आपली प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यामुळे हे एक्झिबिट जे आहे ते तरुणांमध्ये, लोकांमध्ये, मुलांमध्ये प्रचंड प्रेरणादायी असं माहिती असलेलं एक्झिबिट आहे. हिस्टोरिया प्रदर्शनात भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 साली झालेल्या युद्धात गाझी ही युद्धनौका भारतानं बेचिराख केली. याच पाणबुडीच्या मुख्य दरवाज्याचं झाकण देखील इथं सर्वांना पाहायला मिळत आहे. समुद्राच्या पाण्यावरती सापडले हा त्यातलाच एक तुकडा आहे. ज्याचा आपण बघू शकता की त्याचा हा सबमरीनचा दरवाजाचा तुकडा आहे. हा सबमरीनचा दरवाजा जो आहे तो मधून तुम्हाला फोडलेला दिसतो. बरोबर मधोमध एखाद्या टॉर्पेडोने त्या दरवाजाला फोडलेला आपल्याला दिसून येते. पण हा टॉर्पेडो कोणाचा होता आणि तो टॉर्पेडो ज्या शिपवरती गेला ती शिप कोणाची होती याच्याबद्दल अजूनही कुठचंही ठाम वक्तव्य करता येऊ शकत नाही आपण. हिस्टोरिया प्रदर्शनात सर्वात छोटं बॉम्ब गोळा करणारं मिसाईल, नौदलाच्या बोटींवर असलेली सर्वात छोटी तोफ, 1982 साली भारतीय नौसेनेनं अंटार्क्टिका बेटावर फडकावलेला भारताचा तो झेंडा, तसंच नौसेनेनं विविध युद्धात वापरलेल्या एअरगन या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागतील. तर INS गोदावरी या युद्धनौकेच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आलाय. हमारे 5000 अवशेष और जो कहानियां हैं वो अगर हम समुदाय के बीच में लाएं, खासतौर से विद्यार्थियों के बीच में, तो हमारा ये उद्देश्य कि वो प्रेरित हों देश सेवा की ओर से, समुद्री सेवा में. और जैसा कि एक भारतीय अभी एक विजन है, सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल, भारतीय महासागर में भारत को एक महान रूप दें. तरुणांनी अधिकाधिक संख्येनं नौसेनेत सहभागी व्हावं आणि त्यासाठी प्रेरणा मिळावी हा या प्रदर्शनाचा उद्देश. अथांग समुद्र सोडून पहिल्यांदाच नौसेनेचं प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. त्यामुळे नौसेनेचा इतिहास, त्यांचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, देवरुख, रत्नागिरी.